मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची राजकीय बातमी एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा झटका जवळचा नेता आणि माजी मंत्री याने दिला आहे राजीनामा नेमका तो कोणता नेता आहे की ज्याने आज राजीनामा देऊन ठाकरेंकडे जायची घोषणा केली आहे ते आपण बघूया परंतु जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावे तर मित्रांनो बातमी आपण सविस्तर बघूया उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्या काही दिवसांपासून इन्कमिंग जोरात होत असताना शिंदेंकडे मात्र आउटगोईंग सुरू आहे शिंदेचे जवळचे नेते माजी मंत्री आणि त्यांच्या पक्षातले उपनेते असलेले यांनी आज त्यांना सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांचे माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर खूप उपकार आहेत त्यामुळे मी पुन्हा एकदा मातोश्री सोग्रही जात आहे असं राजीनामापत्र लिहून दिलं नाशिक जिल्ह्यातील माजी सामाजिक कल्याण न्यायमंत्री हे बबनराव घोलप उर्फ नाना यांनी आज आपला राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला त्यांनी त्यामध्ये म्हटलं आहे की मी सहा महिन्यापूर्वी तुमच्या पक्षात प्रवेश केला मात्र माझ्या समाजाच्या मागण्या तुम्ही काहीच पूर्ण केल्या नाहीत या उलट उद्धव ठाकरेंनी माझ्या मुलाला म्हणजेच योगेश घोलप यांना तिकीट देऊन माझ्यावर माझ्या व माझ्या कुटुंबावर फार मोठे उपकार केलेले आहेत त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना यापुढील संपूर्ण आयुष्य त्यांना साथ देणार असं त्यांनी सांगितलं त्यामुळे शिंदेना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यात असेल किंवा शिर्डी लोकसभेत हा मोठा धक्का बसलेला दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांच्याकडील असे एक एक मोहरे विधानसभा निवडणुकीनंतर आणि अगोदरसुद्धा गळवून पडतील का आणि त्याचा फटका त्यांना बसेल का या याउलट ठाकरेंची ताकद अजून वाढेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र